नर्स आहेत त्यांना जे कामं दिलेले आहेत तर ते कामं आपले व्यवस्थित बजवत नाही. परिस्थिती इतकी गंभीर आहे समाजामध्ये, मोठमोठे आजार आहे आणि शासनाने जे आपल्याला योजना दिलेल्या आहे त्या योजनेचा त्यांनी लाभ देण्यासाठी जो सर्वे करण्यासाठी सांगितलेला आहे तिथं झालेला तो सर्वे झालेला नाही आहे. त्यासाठी आम्ही महिला आयुक्त साहेबांकडे आलेले आहे आणि आपल्या ज्या समस्या आहे इथं की ज्या कर्मचारी आहे जे त्यांना आम्ही त्यांची कंप्लेंट दिलेली आहे. आप देख रहे हैं झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. नागरी आरोग्य केंद्र मुकुंडनगर येथील परिचारिका यांची बदली करण्याबाबत मुकुंडनगर येथील नागरिकांच्या तक्रारी. माजी महिला बालकल्याण सभापती नसीम शेख यांची आयुक्ताकडे निवेदन. अहमदनगर महानगरपालिका मुकुंडनगर प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी कार्यरत असलेले परिचारिका पैकी 2 परिचारिका ANM या पदावर कार्यरत आहे. सदरच्या परिचारिका अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे. बरेच वर्षापासून एका ठिकाणी कार्यरत असल्यामुळे सदर कर्मचारी यांची वागणुकीबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार सदर कर्मचारी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डची पूर्तता करत नाही. बाह्य लसीकरण सत्राला उशिरा येत असल्यामुळे नागरिकांना तात्काळ बसावे लागते. नागरिकाशी उद्धटपणे वागणूक करणे, गैरवर्तणूक करत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहे. तरी अहमदनगर महानगरपालिकेचे मुकुंडनगर प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी कार्यरत असलेले परिचारिका यांची नियमानुसार इतरत्र बदली करून त्यांचे ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी महिला बालकल्याण सभापती नसीम शेख व शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. आरोग्य केंद्र या ठिकाणी जर गोंधळ चालू आहे, ज्या महिलांना अरेरावीची भाषा किंवा ज्या नर्स आहेत त्यांना जे कामं दिलेले आहे तर ते कामं आपले व्यवस्थित बजवत नाही आणि आयुष्यमान भारत योजनेचे जो आहे ते त्यांनी मुकुंदनगर विभागामध्ये दर्गा दायरा CIV राजनगर संजोगनगर सारा सिटी दगडी चाळ या ठिकाणी त्यांनी सर्वे केलेले नाही. कारण आज सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे समाजामध्ये, मोठमोठे आजार आहे आणि शासनाने जे आपल्याला योजना दिलेल्या आहे त्या योजनेचा त्यांनी लाभ देण्यासाठी जो सर्वे करण्यासाठी सांगितलेला आहे तिथं झालेला तो सर्वे झालेला नाही आहे. त्यासाठी आम्ही महिला आयुक्त साहेबांकडे आलेले आहे आणि आपल्या ज्या समस्या आहे इथं की ज्या कर्मचारी आहे जे त्यांना आम्ही त्यांची कंप्लेंट दिलेली आहे, योग्य कारवाई आयुक्त करणार आहे. आणि दुसरा विषय असा आहे का मुकुंदनगर विभागामध्ये कचऱ्याच्या गाडी हा 10-10 दिवस 8-8 दिवस येत नाही, तरी महिलांना आपल्या कचरा हा इतका मोठ्या प्रमाणे साचून ठेवावा लागत आहे. तरी झाडूवाली कचरेवाली हे प्रथम जे विषय आहे त्या विषयाकडं कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. तरी आमच्या महिला याला संताप होऊन महापालिकेमध्ये आयुक्तांना आपलं पत्र देण्यासाठी आलेले आहे. हमारे इधर मुकुंदनगर के एरिया में दगड़ी चाल, राजनगर, संजोग नगर, हिना पार्क, दगड़ी चाल और ऐसे भी बहुत छोटे छोटे से एरिया है जिसमें ना झाड़ू वाले हैं ना पानी वाले हैं. झाड़ू वाले भी एक जगह बैठ जाते हैं, एरिया झाड़ते नहीं, कुछ नहीं. हमको हमारा आंगन झाड़ना पड़ता, हमको हमारा सब कचरा जमा करके इधर उधर ले जाके डालना पड़ता. एक एक दो दो गोने में कीड़े हो जाते, पूरी गोनी सड़ जाती, बांस उठती. अभी फिलहाल मुकुंदनगर में डेंगू की बहुत सास चल रही भी है, बहुत पैसा दवा खाने में जा रहे भाई, इसकी वजह से हम बहुत परेशान हैं. तो अभी घर पट्टी भरते, नल पट्टी भरते, जो साल आया वो साल में बराबर एक महीने में घर पट्टी नल पट्टी पूरी क्लियर करते. हम हमारा गरीबी हरीबी से कमाते और उसमें भी हम पालिका का पूरा पूरा पैसा पालिका को देते, हर साल का टैक्स देते. हम हर ज़रूरत पालिका की पूरी करते, फिर भी हमको हर ज़रूरत मिलती नहीं. कचरा पानी झाड़ू वाले हो गए, दवाखाने हो गए, दवाखाने में भी सीधी सोई नहीं, बात करने का तरीका नहीं, किससे कैसी बात करना, अदब नहीं, कायदा नहीं, झिड़काने का, बड़बड़ करने की, नीचापन दिखाने का, ये सब मुकुंदनगर में चल रहा है और ये चीज़ पे कोई भी ध्यान दे रहा नहीं है. तो ये हमारी तकरार है, तो पालिका वालों ने हमारी ये तकरार पे ध्यान देना और इस पे कोई ना कोई कार्रवाई करना.